राम राम मंडळी, मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचं आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा व्हिडिओ. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसत आहे. जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः अंदाजे 30 ते 40% लोकांना लठ्ठपणा हा आजार, ही समस्या भेडसावलेली आहे असते. हो मित्रांनो, हा एक आजार आहे, ही एक समस्या आहे. बरेच लोक गैरसमज करून घेतात, पण तसे काही एक नसून लठ्ठपणा, अतिवजन ही एक समस्या आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दररोजच्या बदलत्या शैलीमुळे लोकांमध्ये ही लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण जेव्हा त्यांना याची जाणीव होते, तेव्हा मग सुरू होते धावपळ ती लठ्ठपणा कमी करण्याची, वजन कमी करण्याची. मग वजन कसं कमी होईल, त्यासाठी काय करावं लागतील, कोणती औषधे घ्यावी लागतील, कोणत्या गोळ्या घ्याव्या लागतील, यासारख्या अनेक गोष्टींचा, बाबींचा ते विचार करतात, नव्हे तर त्या अंमलात आणण्याचाही भीम पराक्रम करतात. पण अशा या डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधांचा, घेतलेल्या औषधांचा भयानक आणि वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होण्याची दाट शक्यता असते आणि ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं मग हे वजन कमी करायचं कसं, लठ्ठपणा कमी कसा करायचा, त्यावर उपाय आपल्या घरातच आहेत, आपल्याकडेच आहेत. ते उपाय कोणकोणते आहेत, मग ते उपाय खूप सारे आहेत. त्या उपाय कोणकोणते आहेत, तर त्यातला पहिला उपाय आज आपण पाहणार आहोत. पहिला उपाय आहे मध आणि लिंबू मिश्रित पाणी. प्रथम काय करायचं, तुम्ही प्रथम एक ग्लासभर लिंबू घ्या, त्यात लिंबाचे 4 ते 5 थेंब टाका आणि त्यात 1 चमचाभर मध टाकून चांगले मिश्रण ढवळून घ्या. हे मिश्रण चांगलं ढवळून घेतल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला 80 पोटी घ्यायचं आहे. आपण 80 पोटी केव्हा असतो, तर सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या आपण कोणत्या प्रकारचं जेवण केलेलं असतं, अशा वेळेस ह्या 80 पोटी हे मिश्रण घेतल्याने तुमच्या शरीरातील फॅट जळण्यास मदत होते. याने काय होतं, दिवसभर लागणाऱ्या तुमच्या भुकेवर नियंत्रण मिळवलं जातं आणि तुम्हाला दिवसभर जी भूक लागते त्या भुकेवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे लिंबू आणि मधमिश्रित पाणी करतं. उपाय क्रमांक दोन कोणता आहे, तर तुमच्या आहारात, दररोजच्या आहारात लसूण हा एक आवश्यक महत्त्वाचा घटक असायला हवा. लसणाची दररोजच्या जीवनात लसणाची एक पाकळी ही तुमच्या जीवनात असायला हवी. यामुळे काय होतं, तुमच्या शरीरातील जी फॅट आहे, जी चरबी आहे, ती बर्न होण्यास मदत होते, मेथी जळण्यास मदत होते आणि याने काय होतं, तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. उपाय क्रमांक तीन कोणता आहे, हिंग, जिरे, ओवा आणि काळी मीठ यांचं बारीक मिश्रण. आपल्या घरातील स्वयंपाकघरात असणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये अनेक बहुगुणी मसाल्यांचे पदार्थ आहेत. त्यातील आपल्याला लागणारे पदार्थ कोणकोणते आहेत, तर भाजलेले हिंग, ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचं एकदम बारीक मिश्रण करून घ्या. यांचं समप्रमाणात, प्रत्येकी 3-3 ग्रॅम समप्रमाणात घेऊन एकदम बारीक मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण दिवसातून 2 वेळेस चिमूटभर खावे, किंवा अन्यथा तुम्ही ते दह्यासोबतसुद्धा दिवसातून 2 वेळेस खाऊ शकता. याने काय होतं, तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. उपाय क्रमांक चार कोणता आहे, सुंठ पावडर आणि मेथीच्या दाण्यांची एकत्रित पावडर मिश्रण. 1 चमचाभर मेथी दाणे आणि 1 छोटासा सुंठेचा तुकडा यांचे मिश्रण गरम पाण्यातून यांचे मिश्रण करा आणि हे मिश्रण तुम्ही गरम पाण्यातून दिवसातून 2 ते 3 वेळा घेतल्याने तुमचं वजन कमी होण्यास नक्की मदत होते. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे उपाय. हे उपाय अवश्य केल्याने 100% वजन कमी होणार म्हणजे होणार. यासोबतच अनेक छोटे मोठे उपाय आहे, तेही मी सांगतो. तर अनेक छोटे मोठे उपाय कोणकोणते आहेत, दररोज एक तास चालण्याचा नियम किंवा दररोज 10 मिनटं चालण्याचा नियम, प्रत्येक दिवशी 2 ते 3 तासांनी 1 ग्लास पाणी पिण्याचा नियम आणि नियम क्रमांक 3 कोणता, तर जेवणाच्या वेळा निश्चित करणे. दिवसातून तुम्ही 3 वेळा जेवत असेल, 4 वेळा जेवत असेल, तर जेवणाच्या वेळा कमी करणे. भारतीय आहारशास्त्रानुसार दिवसातून 2 वेळा जेवणे हे उत्तम मानले जाते. तर मित्रांनो, ह्या साऱ्या उपायांमधून कोणताही एक उपाय अंमलात आणून पहा, नक्कीच वजन कमी झालेलं असेल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुम्हापर्यंत नक्कीच पोच होईल. चला तर मंडळी, घेतो रजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमान आणि नव्या जोशाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.